ताई नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना. आली घरी हो का, गाडी टेकवली, अजून पिशवी बी नाही काढली, बसली. कशी बसली ती सगळी वाट बघत, बघितलं का घारीवाणी माझी. रोज रोज वाट बघत बसतात लेकरा बाळांसंग. हे काय आली आता दवाखान्यातून, राजू आहे मागच आणि इकडे, आणि मी आता बसली इथं. म्हणजे येरवाळी आपली घरी येते ना, अंधारा इंधाराचा आज बी लय मोठा ऍक्सिडेंट झाला तिथं तालुक्याला. झाला ना श्रीगोंद्याला येशी पशी. बायाच खवटीच फुटली म्हण एका बाईची. मग बाई जगणार काय माहित, बाया बांधून नेली, बांधून नेली तिचं डोकं. लय भाऊ बहिणीनं एक एक बघूनच हापका बसतोय. देवानी आहे ना त्या जे ती बाईला काय अपघात घडला होता ना एका ताईला, तिला पण बरी करावं. कसं आहे सगळी सुखी राहावं त्याच्या मागून आपलं काय होय, सगळी चांगली असावी त्याच्या मागून आपण. गाडीवर होती हा ना, गाडीवर होती मागणी का काय येऊन इर्तिकाने धडकावली तिला. इर्तिका गाडीनं चार चाकी धडकवलेल्या, चार चाक्या गाड्यावाल्यांचं कसं आहे डोळ्याला त्यांनी आहे ना, मी म्हणते डबल टिबल का चष्मा लावल्यात आहे का काय झाले देव जाण बाया. त्या दिवशी तर पाऊस होता, मुंगीवानी चेंगराय लागले ती त्या दोन चाकीवाल्या गाड्यांना. मुंगीवानी चेंगराय लागली ती. हे काय हिला नाही आणली म्हणली पप्पाला, आता उद्या येईल की पप्पा. कशी बसली बघितलं का चिता घेते, आणि मग हो का अशा बसते ते चिता घेते. तर हे नाही आज नेली तिला. बरं झालं आले नाही तिथ, बघूनच हा दुसऱ्याच बघूनच हापका बसतोय तिथं. मग तसंच होतय कंबरटच गळतोय असं बघितलं ना कोणाचं काय, कंबरचा गळाटच होतोय. तर बसले ते हो का सगळी, सगळी बसले भाऊ बहिणीनो. योगी जायचं झालं बसले. आता राजू येईल, राजू आहे मागच अजून. मी आली पुढं ती का म्हणजे पियाला सकाळी मस्करी करत होत, बर्थडे आहे ना आज पियाचा. हा पियाचा वाढदिवस काय आता साजरा नाही करायचा भाऊ बहिणीनो. पण बऱ्याच सगळ्या भाऊ बहिणींना शुभेच्छा दिल्या, त्याच्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. खरंच मनापासून तुम्ही शुभेच्छा दिल्या, भारी वाटलं. ते काय झालंय तुमच्या दाजींच्या आहे ना टाक्यातून गळतोय पू. हा पू झाला म्हणजे ती जी जखम मोठी आहे ना ती खोलवर आहे, आणि मग त्याच्यात पू झालाय. आणि मग ती डॉक्टर म्हणलं की आज आहे ना अँटी काय तसलं कसलं डोस सोडू म्हणलं सलाईन मध्ये संध्याकाळी, आणि उद्या अजून ड्रेसिंग करताना मग कळ जखम कशी म्हणजे ह्यू झाली का. विचारलं डॉक्टरला आज सगळं विचारलं, खायला प्यायला काय द्यायचं काय नाही, तर डॉक्टर म्हणलं सगळं दिलेलं तरी चालेल. भाताचं त्यांनी सांगितलं नव्हतं, मग परत मी म्हणलं भात द्यायचा नाही म्हणतात म्हणजे भाताने पू होतो ना टाक्याला, तर भात बटाटा. तर डॉक्टर म्हणलं हा भात बटाटा नका देऊ, बाकीचं सगळं दिलं तरी चालेल. हा कोण तसलं खेळण फिळण देत आहे असं ना. आणि ती खोलवर जखम होती ना, खोलवर जखम असल्यामुळं. तर हो का आला वाटत राजू, हे काय आला आला राजू. अरे ती पिशवीत नीट पाणी भरून आणलंय दवाखान्यात ना त्यांनी, काय सांगायचं भाव बहिणीनं. म्हणलं बरं गरम तरी घेऊन यायचं गेला का फिल्टरचं पाणी, आता आपण पितो बोरच पाणी. आपण पितो सवय हा होत ना, त्यांना बी होत पाणी पितो. ती हिंडत्यात फिरत्यात त्याच काय नाही, हिंडत्यात फिरत्यात. कसं वाटतंय ग तुला, तुला कसं वाटतं इथं दिवसभर उड्या मारून कसं पाहिजे बाई. राणी राणी कसं वाटतं इथं, राणी करमतय का. ती म्हणत होती काल बरं झालं बाई आम्ही आलो इकडं.
तर म्हणलं तुझा पप्पा जायचा आहे की उद्या? नाही बाई, आता आम्ही इथंच राहणार आहे. बाय, जायचंय तुमच्या घरी? नाही जायचं. म्हणजे आता कसे, मी तर दुपारा ऐकले नाही ना तुम्ही, ते लय मारणार आहे दोघींना. हा मग बघा बाय, दोन दिवस झाले शाळा बी बुडली पोरींची. शाळेत गेल्या नाहीत ना दोघी बी तिघी बी. काय मग लय माग राहिलं होत राजू, खायला घेऊन आले ते. काय काय आणलं? बादली आणले का? एक आणलं. मी म्हणलं बादलीच आणली काय ना बारकी एखादी. गलास आहे, गलास आणले. काय केक वगैरे घेऊन आल्यात आपलं बर्थडे साजरा करायला. म्हणत होतो सकाळी पियला पाच वाला. ती म्हणले पाच वाला केक. तर पाच वाला केक आणला तिला, परत लक्ष राहिलं माझ्या. पाच वाला केक आणा म्हणली होती, मलाच फोन केलता तिने. पाच वाला केक आणा म्हणली बर्थडे साजरा करायला. या दोघांचं झालं होतं सकाळी. मी म्हणलं मी पाच वाला केक आणणार. त्यामुळे ती फोन मध्ये तशा म्हणली. पाच वाला केक, कॅडबरी आणि चॉकलेटी हे बिस्किटाचा असतो. ती हॅपी बिस्किटाचा हिच काय चाललंय रे तिकडे? बघ रे, बघ रे, बघ काय चाललंय नेमकं. फुगा म्हणजे पाणी घुट अगोदर नीट बघ. काय फुगा फुगा बसलाय गाल फुग्या व्हायला बरं तुम्ही घेणे देण्याच. हा अयो, आता उद्या तुमचं दाजी आल्यावर जरा भारी वाटेल. होय बायडा, ते सगळ्यांना भारी वाटेल उद्या दाजी आल्यावर. ती काय केस उपटते काय पिकलेली? नाही बाय, आता भाऊ बहीण म्हणते ती पिंकीला, पिंकी योगी बसून खायला आली, पिंकी काम करायला, पिंकी गरवा, पिंकी स्वयंपाक योगी बसते. पण भाऊ बहीण मी देऊ बसावं लागतं. मी झोपली त्यांनी सगळं काम केलं. ती वरचं काम करते, पिंकीला बाहेरचं काम नाही दिलं, फक्त पिंकीला स्वयंपाक दिलाय तिने. होय, ती वरचं काम करते सगळं योगी. भांडी आणि भांडी ही लय निघतात कपडे, भांडी भरपूर असतात. आणि मी काय आज बघितलंच नाही. मी आज कपडे लय असतात ना, लय असतात भांडी कपडे. आणि मग तिचं दोन जीवाचं लेकरू लेकरच आपलं पोटफिट चेपटायचं, मग आपलं बरं आहे उभ्याने. आता माझी तर ऑलरेडी आहे ना लेकरं बाळ नसताना नऊ महिन्याचं गरोदर असल्यावर. मग मला असं वय वय बर तुझ्या मनानी बाळा त्याच्या मनानी. होय भाऊ बहिणी बाळा त्या म्हणते भाषा होईल तुला म्हणजे. हा मला वाटलं, मलाच म्हणते काय नो मला वय पिंकीला. वय पिंकीला म्हणती वय हो दी, जी होईल जी देव देईल त्यात समाधान मानून घ्यायचं असतं. कधी बी ही होईल ती होईल असं नसतं आपण म्हणायचं. होय आता तू म्हणतीस तर ठीक आहे तुझ्या म्हणण्यानुसार. होय पण जी देव देईल त्यात समाधान मानून घ्यायचं. तसं बी मला बी का मला बी जा घेऊन काय नाही अडचण, काहीच नाही अडचण. होय भाऊ बहिणींना आता उद्या दाजी तुमचं आल्यावर जरा भारी वाटल घरी. बक्की आपल्या जाणं पाहि नाही आपल्याला माहित नाही व्हायचं कुठं दाजी जाऊन. अगं लय लांब आहे फोन पडे लय लांब सुधारणार जायचं. रात्री तर चालून चालून गुर्दीची झोप लागून गेली. वाट लांब आलेली नीन काहीच असं मला हेच नाही. हा उद्या चला तीच की मग ती ओल होत ना ती पू पू गळतोय ती पू रक्तन पू ती टाक नाही ती ओल्ली जखम आहे ना खोलवर जखम आहे ती वरची वर असते तर नसतं सुकलं असतं. होय काय काय तर म्हणणं आहे की गाडी अगं दाखवला
काय लपवून ठेवतात काय काय माहिती, पण त्यांना असं म्हणायचं की ऍक्सिडेंट झाला नाही, दुसरंच काय तर आहे. गाडी लपवून ठेवली आपण. कोणची गाडी? तुमची धडकलेली गाडी. कुठं आहे गाडी? आणली नाही का गाडी? कोण आणत होत? फोन करून सांगितलं होतं की दिराला आमच्या. येईल का तुला चालू? पण ती चालू होती का नाही? पण कुठं आहे कुठं नाही? जबर ते दिवकळे पाहुण्याला घेऊन मग काय तर आपलं ही सुख दुःख आपल्या संघ कुणाच्या बी इथं ठेवायचं. ए काय करते ग तू? हा ए गुप्पुले काय भरलंय तोंडात? फुग भरलं का काय? मग कशी कुमाराच्या आकात कागदा तोंडात घातलं का? काय मग आते बसला तू? ताई चालता का फोन? ताईचा फोन आला होता? काय म्हणले? सांगत होते ना आपल्या समजतात म्हणले आहे समजतात. फोन इकडे आलता आलता होय. हा म्हणले नाही काय काढला रे मी. तसं फोन आला होता मी एकदा म्हणे आलो असं ना. एक लेवल गाडी चालवत असतो मी, तीसच्या तर तीसच स्पीड दामाने आपली रेगी रेगी रेगी. अरे ते बड्डे गरलच आणलायला केक 5 रुपये वाला बड्डे गरल. अरे बड्डे गरला घेऊन कापार ह्याने मग खावा तुकडा तुकडा. परत माझ्या देण्यात. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. मग आवडलं का सगळं काम? आवडलं. जेवण दिलं होतं भरपूर बर का लावून मला परत तुमच्या दाजीला. पण काय दाजींनी तर काय त्यांना सलाईन मुळ हीच होय ना सलाईन मुळ त्यांना एवढं जेवण नाही जात. त्यांनी खाल्लंच नाही का चपाती? नाही चपाती. मला म्हणलं की आता मी खातो संध्याकाळी चपाती कालवण आपलं वरण. चपाती वरण तेवढंच घेतलं ठेवून बाकीचं शिरा फिरा सगळं माघारी दिलंय. नको म्हणलं मला. ए बेट आण ग कशाला मारायला तुला? अरे कोपऱ्यात बघ खोक खोक खोक. ए बैठ आण ग. मग ती मनकी दात मारायचं. उठली वय बड्याची गरल चारला वय. अयो बड्याची गरल बड्याची गरल. कागदा संगत खाऊ नको. आम्ही तर कागद बी खायचो दुकानात. हे काय असायचं वैर आपण कागद चाटून चाटून खायचो परत तर कागदच तोंडात घालायचं. कागद बी चावून खायचो मिळत नव्हतं ना. रुपयाला 2 रुपयाला आणि आम्ही कवा जिंदगीत केक खाल्लाच नव्हता. आम्हाला केक काय असतो हेच माहित नव्हतं. मी तर कागद सुद्धा चावून खाय. चला मग भाऊ बहिणीनो. नाही ना आज नाही सोडायच्या. नेहा तुम्हाला होईल. अगं म्हणजे साधी नाही ती. तू काय म्हणते का?
त्या वरपट्याला राहून राहून खोडपत्री झाली या त्या काय का खोडपत्री पुरगी झाली वरकुट्यातली पुरगी खोडपत्री.